या महाराष्ट्रातले दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांवर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात माझा लढा आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना हा दिला जातो आणि विरोधीत असलेल्या खासदारांना हा दिला जात नाही. द्वेषाचं राजकारण होतंय हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पुन्हा एकदा मंत्र्यांना विनम्रपणे विनंती करणार आहे की तुम्ही स्वतः या, तुमचा मिनिस्टर ऑफ स्टेट पाठवा, तुम्हाला पाहिजे त्यांचे फोटो लावा, पण आमच्या दिव्यांगांवर अन्याय करू नका हे मी सातत्याने केंद्र सरकारला सांगते. कारण का मला ह्याच्यात न राजकारण आणायचं आहे. या महाराष्ट्रातले दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांवर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात माझा लढा आहे. कुठलाही राजकीय विषय नाही. हा विषय अतिशय संवेदनशीलपणे केंद्र सरकारने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, पण दुर्दैवाने ते बघत नाही आहेत. मी सेशनमध्ये पुन्हा त्यांना विनंती करणार आहे. बजेट सेशन झाल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण सेशन संपतं. त्याच्यात जर मला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. काही मतदारसंघांमध्ये हा निधी मिळतो आहे असं स्पष्ट झालेलं आहे. भाजपचे जे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये दिला जातो आणि इतर ठिकाणी दिला जात नाही. हा हे दुर्दैवी आहे की भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना हा दिला जातो आणि विरोधीत असलेल्या खासदारांना हा दिला जात नाही असं आम्हाला डेटा सांगतो. हा आरोप आमचा नाही. जे वर्तमानपत्रात आणि टी व्हीवर पाहतो त्याच्यावरनं हा निकष काढला जातोय समाजामध्ये. त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की राजकारण हे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांपर्यंत हे द्वेषाचं राजकारण होतंय हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. या देशामध्ये एक कायदा आहे की दिव्यांगांवर जर अन्याय केला किंवा त्यांच्या स्कीमचे पैसे किंवा त्यांना निधी मिळाला नाही तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि त्या माणसा व्यक्तीवर केस होते आणि शिक्षाही होते. त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय की आम्ही गेले अनेक दिवस अतिशय संवेदनशीलपणे पाठपुरावा करतोय. त्याला जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आज आम्ही कलेक्टरांना विनम्रपणे पुन्हा एकदा विनंती करतोय की तुम्ही एक दोन चार दिवसात तुम्ही हा प्रश्न मार्गी लावा आणि जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढच्या एक दोन चार दिवसात आम्हाला कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहणार नाही.